कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। नेवासा येथील वीर लहुजी वस्ताद ग्रुपच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज कार्याचा वारसा पुढे चालविला। त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेण्यासाठी उपेक्षित घटकांच्या उत्कर्षासाठी कार्य करा असं आवाहन समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले यांनी यावेळी बोलताना केलं। ठराविक काळानंतर आपल्या तत्वांना मोठमती देऊन आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या गोष्टी करणारे लोक आपल्याला आज वर्तमानपत्रात रोज दिसत आहेत। अण्णाभाऊंनी कायम समाज वाङ्मय आहे, जे साहित्य आहे त्याचा जर तुम्ही अभ्यास केला, साधारणपणे एक स्मशानातलं सोनं नुकतीच वाचनात आली होती, त्यामध्ये स्मशानातलं ज्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या त्या सरणावर जाऊन त्या ठिकाणी सोनं शोधणारी जी जमात त्या काळात होती, त्या जमातीचं भयानक वास्तव अण्णाभाऊंनी त्या कथेमध्ये चित्रित केलं आहे। यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, माजी सरपंच सतीश गायके, भास्करराव कनगरे, डॉक्टर भागवतराव वाळुंजकर, डॉक्टर राहुल चव्हाण, शांतवन खंडागे, युवा कार्यकर्ते अनंत डहाळे हे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते। तर आलेल्या मान्यवरांचे कार्यक्रमाचे संयोजक विकास चव्हाण यांनी स्वागत करून प्रास्ताविक केलं। यावेळी अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। यावेळी शांताराम गायके, रवींद्र चव्हाण, अनंत डहाळे, भास्करराव कनगरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं जीवनकार्य विशद केलं। तर कार्यक्रमाप्रसंगी ज्ञानेश्वर चव्हाण, बापू जमदार, संदीप चव्हाण, संतोष चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, विक्की वैरागर, सुरत चव्हाण, मनीष चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। तर पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचलन केलं। तर आभार डॉक्टर राहुल चव्हाण यांनी मानले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा।